वास्तविक या यूट्यूब चॅनलवरती। याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की बाबाजीराजे भोसले यांनी कशा प्रकारे स्वकर्तृत्वावर आणि स्वपराक्रमावर पाटील आणि राजा हा बहुमान मिळवला। त्या व्हिडिओची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तो व्हिडिओ आपण नक्की बघावा। मित्रांनो, त्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की बाबाजीराजांना दोन पुत्र आहे, एकाचं नाव आहे मालोजीराजे भोसले आणि दुसऱ्याचं नाव आहे विठोजीराजे भोसले। यापैकी आपण आज बाबाजीराजे भोसले यांचा धाकटा पुत्र विठोजीराजे भोसले यांच्याविषयी बोलणार आहोत। बाबाजीराजेंचे पुत्र व मालोजीराजे यांचे धाकटे बंधू विठोजीराजे भोसले। विठोजीराजे भोसले हे आपले वडील आणि थोरल्या भावाप्रमाणे शूर आणि पराक्रमी होते। इंदापूरच्या लढाईत बालोजीराजे मेल्यानंतर त्यांचा पुत्र शहाजीराजे फक्त 5 वर्षाचे होते। निजामशहा मालोजीराजांची जहागीर जप्त करतात की काय अशी काळजी विठोजीराजांना वाटू लागली। पण निजामशहाचा वजीर मलिक अंबर मोठा दूरदृष्टीचा होता। विठोजीराजे भोसले शूर आहे, तो जहागीर सांभाळेल। मालोजीराजांची जहागीर शहाजीराजांच्या नावानं तशीच चालू ठेवावी। भोसले माणसं फार कर्तृत्वाची आणि शूर आहेत, तीच बाबीत लढायला कामं येतील। जर पुढं शहाजीराजा शूर निघाला तर उत्तमच, नाहीतर विठोजीच्या हयातीपर्यंत चालवू, पुढे जप्त करू असा हिशोब करून जहागिरी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला। निजामशहानं स्वतः विठोजीराजांसोबत शहाजीराजांना दरबारात बोलवून त्यांचं सांत्वन केलं। शहाजीराजांना जहागिरीचा संदा व वस्त्र देऊन निरोप दिला। शहाजीराजे वयाच्या 5व्या वर्षी निजामशहाचे जहागीर झाले। पुणे व सुपे जहागिरीचा कारभार विठोजीराजे पाहू लागले। विठोजीराजांनी व मालोजीराजांच्या पत्नी उमाबाईंनी शहाजीराजांचं लग्न सिंदखेडच्या जाधवराव यांची कन्या जिजाऊसोबत आणि शैबजीराजे भोसले यांचा लग्न कुळवान मराठा सरदार विश्वासराव यांची कन्या दुर्गाबाईसोबत लावला। विठोजीराजांच्या पत्नीचं नाव आऊबाई होतं आणि विठोजीराजे आणि आऊबाईंना 8 पुत्र होते। संभाजीराजे भोसले, खेळोजीराजे भोसले, मालोजीराजे भोसले, मंबाजीराजे भोसले, नागोजीराजे भोसले, परसोजीराजे भोसले, त्र्यंबकजीराजे भोसले आणि कक्काजीराजे भोसले अशी त्यांची नावं होती। पराक्रमी विठोजीराजांच्या मृत्यूनंतर जहागीरची सर्व जबाबदारी शहाजीराजांवर आली आणि ती त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडली। विठोजीराजांच्या चरित्रातनं आपल्याला एक गोष्ट नक्की शिकायला मिळते की जबाबदारी कोणतीही असो ती योग्य रीतीनं पार पाडली पाहिजे। अशा या महान जबाबदार व्यक्तिमत्वाला आणि महान राजाला तिवार मानाचा मुजरा। धन्यवाद।